जागतिक महिला दिनाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। खरं म्हणजे महिला पोलीस अधिकारी कर्मचारी कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम जे गेले अनेक वर्ष आपल्या पोलीस दलामध्ये करतात, माननीय गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी देखील आपल्या महिला पोलीस अधिकारी असतील कर्मचारी असतील यांचं जे काम आहे, किंबहुना आपलं जे महाराष्ट्र पोलीस दल मुंबई पोलीस दल देशभरात जगभरामध्ये आपलं एक नावलौकिक आहे आणि त्याच्यामध्ये महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे, आपला देखील महत्त्वाचा आहे आणि म्हणून हे सरकार आपल्या सगळ्यांचंच आहे। गृहमंत्री स्वतः एक सक्षम आणि अनुभवी म्हणून त्यांनी मुख्यमंत्री म्हणून देखील 5 वर्ष काम केलंय आणि खऱ्या अर्थाने आपल्याकडे आपल्या समोर अनेक चॅलेंजेस आहेत, परंतु अशा परिस्थितीत देखील गुन्ह्याची उकल होणं, कन्व्हिक्शन रेट वाढवणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि आताच्या परिस्थितीमध्ये अनेक आव्हानांना सामोरं जाऊन या राज्यातली कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम तुम्ही करताय, चोखपणे करताय, त्यामुळे आम्हाला आपल्या महिला पोलीस दलाचा सार्थ अभिमान आहे, राज्याला सरकारला सगळ्यांना। आणि म्हणून आणि खरं म्हणजे महिला कुठल्याही क्षेत्रात आता मागे नाही आहेत, म्हणजे असं कुठलं क्षेत्र नाही की तिथे महिला आपल्या या क्षेत्रामध्ये आघाडीवर नाही आहेत, त्यामुळे खऱ्या अर्थाने आपलं जे काही काम आहे आपली जबाबदारी आहे आपण अतिशय प्रामाणिकपणे पोलीस दलामध्ये पार पाडताय, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि आम्ही आता ठरवलंय की बाबा महिला पोलीस भगिनी असतील किंबहुना या राज्यातल्या महिलांचा सन्मान झाला पाहिजे, ते उद्या आमचा अर्थसंकल्प आहे आणि चांगलंच त्या अर्थसंकल्पातून एक चांगला संदेश देण्याचं काम या ठिकाणी होईलच। परंतु आपल्या ज्या ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही सूचना आहेत, काही आपल्यासाठी आपल्या विभागासाठी शासनाच्या माध्यमातून गृह विभागाच्या माध्यमातून ज्या ज्या काही गोष्टी करणं अपेक्षित आहेत त्या कुठेही काही सरकार हात आखडता घेणार नाही, शेवटी आपल्याला ज्या काही सोयी सुविधा ज्या आवश्यक आहेत त्या दिल्याच पाहिजे, त्याचा कामावर राखण्यावर त्याचा परिणाम होतो आणि शेवटी आपण सर्वसामान्य लोकांना न्याय देणारा हे सरकार आहे, त्यामुळे जे जे काही प्रश्न आहेत ते नक्कीच सोडवले जातील। परंतु महिला दिनानिमित्त आज आपला छोटासा सन्मान व्हावा, मला वाटतं मागच्या वर्षी पण आपण केला होता आणि म्हणून आम्ही दोघंही या ठिकाणी आलोय, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा द्यायला आणि बाकी तर उद्या होईलच, परंतु प्रत्येक पोलीस स्टेशनला जे हिरकणी कक्ष जो आहे तो करण्याचा निर्णय आपण आरोग्य विभागाने घेतलेला आहे आणि नक्कीच आणखी जे जे काही आपले विषय आहेत त्याला प्राधान्य देण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल। पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या आपल्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।